शहर में कोरोना के पेशेंट बढ़ रहे हैं। शहर में कोरोना टेस्ट मेयो में होती, यहाँ विदर्भ के कुछ जिले और मध्य प्रदेश भी शामिल है, मगर इतने बड़े प्रमाण में जांच करना एक सेंटर को संभव नहीं है। कुछ ही दिन पहले मेयो की मशीन भी खराब हो गई थी, जिसके चलते जांच रिपोर्ट आने में देर हो रही थी। इसीलिए जिलाधिकारी ने अब मेडिकल में भी कोरोना टेस्ट सेंटर बनाया है। अभी शहर के 2 अस्पतालों में कोरोना टेस्ट होगी। नागपुर शहरामध्ये कोरोनाचा प्रकोप पाहता कलेक्टर आणि जिल्हाधिकारी राज्य सरकारकडून आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता सध्या आपण मेयो हॉस्पिटल समोर आहे। मेयो हॉस्पिटलमध्ये कोरोना कोरोनाची जी टेस्ट होत होती त्याच्यात विदर्भातला काही आणि एमपीतले एमपीमधून काही रिपोर्ट होत होते। आता याच्यासोबतच आपण मेडिकलमध्ये ही याची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण काही काही दिवसाआधी आपण पाहिलं असाल की मेयोमध्ये ज्या मशीन आहेत त्या खराब झाल्या होत्या, त्यानंतर पण जी मशीन सुधारली त्याच्यानंतर ओव्हरलोडमुळे ते हळूहळू चालत होते, त्यामुळे नागपूर आणि नागपूरच्या इतर जिल्ह्यातले जे रिपोर्ट होते ते हाती येत नव्हते लवकर। त्यामुळे राज्य सरकारने आणि कलेक्टर यांनी हा एक मोठा निर्णय घेतला आहे की मेयोसोबतच आता मेडिकलच्या ट्रामा सेंटरमध्ये पण कोरोनाच्या टेस्ट होणार आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडसह अभिषेक पानसी, इनबीसीएन न्यूज, नागपूर।